वाघाच्या हल्ल्यात एक कालवट ठार तर एक शेतकरी युवक जखमी, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. संगमनेर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात प्रतापपूर येथील सुरेश आंधळे यांच्या कालवडवर सोमवारी रात्री 8 सुमारास वाघाने हल्ला केला. कालवड वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली. तर दुसरी घटना मनोली गावातील आहे. शेतकरी युवकावर वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. योगेश अशोक भवर असे जखमी युवकाचं नाव असून सोमवारी रात्री 7 सुमारास कोल्हेवाडी मानुली रोड वरील खैरवाडा येथे दूध घालायला गेला असता ही घटना घडली. चाललो होतो मी, माझ्या पुढे एक गाडी होती, त्या गाडीवर हल्ला केला त्यांनी. मी त्या गाडीच्या पाठीमागे असल्यामुळं मी ती ओरडलो, तो पळाला. ती गाडी पुढे निघून गेल्यानंतर मग मी तिथे 2 मिनिटं थांबलो, मला वाटलं तो गेला. मी पुढे निघल्यानंतर त्याने परत माझ्या अटॅक केला. मग कुठून समोरून माणसं आल्यानंतर मग तो पळून गेला. उपचारासाठी गुल्हेवाडीला गेला गरम केला. प्रतापपूर व मनोली गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या कारणाने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर येथील ग्रामस्थांकडून वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे. 8-15 दरम्यान आम्ही घरात जेवण करणार असताना आमच्या गोठ्यात वाघांनी आमची कालवड फोडली व आम्ही त्यासाठी धाव घेतली, पण तो वाघ मोठा असल्या कारणाने तो का पळू लागला नाही. आम्ही फटाके, गाडी, पत्रे, अजून बऱ्याच काही वस्तू वाजवल्या, पण तो का पळाला नाही. त्यांनी तिथे जीवच घेतला कारोडीचा. आम्ही वन अधिकारी साहेबांना सांगून त्यांना बोलून घेतलं, ही सर्व परिस्थिती सांगितली, बघितली, पंचनामा करून घेतला. व आमच्याकडं वाघाची संख्या खूप आहे. आम्हाला रात्री कुठं बाहेर जाता येत नाही, शेतीला पाणी भरता येत नाही. त्यामुळं वन अधिकारी साहेबांना अशी विनंती का त्वरित एक पिंजरा लावा, ही आमची मागणी. ही दोन एक वर्ष कारोडी दिली. या दिवसामध्ये परिस्थिती आम्हाला जास्तीत जास्त रक्कम मिळावी ही विनंती आहे, कारण की आम्ही विकतचा चारा घेऊन सगळी उपजीविका करतोय. या दिवसात आम्हाला ह्यो चारा परवडत नाही, आणि त्यात अशा संकट येऊ लागली. इथं वाघांचं वास्तव्य जास्त असून आम्हाला दिवसाही चारा काढण्यासाठी शेतात जात येत नाहीये, व रात्रीचा तर प्रश्नच नाही, 6 वाजले आम्ही घराच्या बाहेर निघत नाही. प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संगम.